शिंदे साहेबांनी 8-9 महिन्यामध्ये कोकणासाठी काय केलं, महाराष्ट्रासाठी काय केलं, ही 5 तारखेची सभा ही विचार देणारी सभा नव्हती, तर फक्त शिवीगाळ करणारी सभा होती। महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आणि भावनाप्रधान मुख्यमंत्री आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई कदम, शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर साहेब, मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी दीपकभाई केसरकर, ज्यांच्या पुढाकारानं हा मेळावा होतो, ही सभा होते, ते माझे विधिमंडळातील सहकारी आदरणीय योगेशी कदम, आमचे ज्येष्ठ सहकारी भरतशेठ गोगावले, रविशेठ फाटक, सिद्धेशजी कदम, सदानंदजी चव्हाण, संजयजी मोरे, नरेशजी मस्के, शशिकांतजी चव्हाण, राहुलजी पंडित, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि विक्रमी संख्येनं उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, मला मीडियाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे, जरा आपण आपले कॅमेरे जर गोल फिरवलेत तर या मैदानामध्ये बसलेली लोक देखील आपल्याला दिसतील, झाडावर बसलेली देखील लोक दिसतील, इमारतीच्या नवीन बांधकामावर बसलेली देखील लोक आपल्याला दिसतील, आणि सभोवतालच्या जेवढ्या इमारती आहेत त्या इमारतीच्या छतावर देखील मुख्यमंत्री महोदयांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेली लोक आपल्याला दिसतील। सकाळपासून फार मोठी चर्चा होती की सभा कशी होणार आहे। या सभेने सिद्ध केलंय की 2 वर्षांनंतरचा आमदार देखील योगेश कदमच आहेत, आणि या सभेने शिंदे साहेब हे देखील सिद्ध झालंय की 5 तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती। कॉर्नर सभेमध्ये यायचं, शिंदे साहेबांवर टीका करायची, रामदासभाईंवर टीका करायची, पालकमंत्री म्हणून माझ्यावर टीका करायची, योगेश कदमांवर टीका करायची, आणि म्हणून सकाळी मी सांगितलं की 5 तारखेची सभा ही विचार देणारी सभा नव्हती, तर फक्त शिवीगाळ करणारी सभा होती। आणि शेवटी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 50 वर्षांमध्ये अनेक सरकार गेली, अनेक मुख्यमंत्र्यांना पाय उतारवावं लागलं, पण 8 महिन्यांपूर्वी शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना गुवाहाटीला नेऊन आणलं, आणि शिंदे साहेब ते काही लोकांचे एवढं वर्मी लागलंय की त्याच्यातनं ते बाहेरच आलेले नाहीत। कोकणासाठी काय देणार आहात, कोकणासाठी काय करणार आहात, त्याच्यावर शिंदे साहेब नक्की बोलणार आहेत, परंतु आज या कोकणानं पुन्हा एकदा निश्चय केलाय की आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या सोबत आहोत, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, आणि म्हणून ही अतिविराट सभा या ठिकाणी जमलेली आहे। शिंदे साहेबांनी 8-9 महिन्यांमध्ये कोकणासाठी काय केलं, महाराष्ट्रासाठी काय केलं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। परवाच्या बजेटमध्ये शिंदे साहेब तुम्ही फक्त रस्त्यांसाठी या जिल्ह्याला जवळजवळ 450 कोटी रुपये दिलेले आहेत, सिंचनाच्या प्रकल्पासाठी जवळजवळ 350 कोटी रुपये दिलेले आहेत, आणि एवढंच नाही, दापोली असेल, मंडणगड असेल, खेड असेल, गुहागर असेल, माझा रत्नागिरी मतदारसंघ असेल, जो समुद्राच्या लगत आहे, आपल्याकडे अतिवृष्टी होते, आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती येते, त्याच्यावर मात करण्यासाठी या कोकणात सगळ्यात जास्त निधी 800 कोटी रुपयाचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे। खरं तर मागच्या 2.5 वर्षांमध्ये काय झालं हे ऐकण्यासाठी 5 तारखेची सभा असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं, पण त्या ठिकाणी सांगण्यात आलं की माझ्या हातात काहीच नाही, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, पण एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला द्यायला इथं आलेले आहेत, कोकणचा विकास या ठिकाणी करायला आलेले आहेत, आणि कोकणाच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज योगेश कदमनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली, भाई त्याचा साक्षीदार मी आहे। योगेश कदमांना राजकीय कसं संपवायचं यासाठी जे षडयंत्र रचलं गेलं त्या बैठकीला मी देखील होतो। आज योगेश कदमांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर जो आत्मविश्वास दिसतो हा शिंदे साहेब तुम्ही आम्हाला तुमच्या सोबत नेल्यामुळे दिसतो, पण ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक झाली मंडणगड आणि दापोलीची, त्यावेळी योगेश कदमांना किती तिकीटं द्यायची यावर एक फार मोठी चर्चा झाली। योगेश कदम शिवसेनेचे आमदार, पण योगेश कदमांपेक्षा जास्त तिकीटं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायची
असा एक अलिखित नियम काही लोकांनी केला आणि तसे आदेश झाले। योगेशजी भाई, कदाचित त्यावेळी तुमचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल। मी तुम्हाला सांगत होतो योगेशजी की तुम्ही 8 तिकीटं घ्या, नंतर नंतर 4 तिकीटावर आलं, नंतर नंतर 2 तिकीटावर आलं आणि शेवटी योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही। योगेश कदमांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्याने केलेला होता आणि त्यावेळी मी त्याचा साक्षीदार आहे। आणि म्हणून ज्या आमदाराला आपण शिवसेना म्हणून निवडून दिलंय त्या आमदाराचं खच्चीकरण करण्याचा डाव ज्यांनी आखलेला होता तो देखील योगेशजी भाईंच्या नेतृत्वाखाली आपण तुम्ही धुळीस मिळवला, त्याबद्दल देखील मला मनापासून आपलं कौतुक आहे। आणि म्हणून विकासाची कामं डीपीसीची असेल, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतोय। पण मी आपल्याला शब्द देतो, एक वेळ माझ्या मतदारसंघामध्ये कमी पैसे घेईन पण तुम्हाला लागतील तेवढे पैसे पालकमंत्री या नात्याने या मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय मी थांबणार नाही। कारण मला माहिती आहे मागच्या 2.5 वर्षामध्ये काय झालं, 75 लाख रुपये तुम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 कोटी रुपये देणारे पालकमंत्री या जिल्ह्याला मिळालेले होते। आणि शिंदे साहेबांकडे मी सारखी तक्रार करायचो, भाई मी निवडून आलोय रत्नागिरीतनं, शिंदेसाहेब कधीतरी सांगा मला पालकमंत्री सिंधुदुर्गचा केलेला आहे, कारण नारायण राणेंबरोबर भांडायला कोण मिळत नव्हतं। म्हणून मी 90 हजारांना निवडून आल्यानंतर देखील मला पालकमंत्री सिंधुदुर्गचा केलं होतं। सिंधुदुर्गाचं मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी खटाटोप चालू होता, कारण ते नारायण राणेंचं कॉलेज होतं। आपल्याला एकाच किस्सा मी या ठिकाणी सांगतो, आम्ही गुवाहाटीला गेलो, ठीक आहे आरोप प्रत्यारोप होतात, जो काही सकाळी 9:30 एपिसोड लागतो ते राज्यसभेवर आमच्या मतामुळे गेलेत। शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की 41 मतं त्यांना पडली पाहिजेत, म्हणून सगळ्या आमदारांनी त्यांना 41 मतं टाकली, म्हणून ते राज्यसभेवर गेलेत, म्हणून त्यांच्या मागे खासदार लागलेला आहे। पण या सगळ्या गोष्टीचा उहापो शिवसैनिकांनी पुढच्या कालावधीमध्ये निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रत्येक वाडी वस्त्यांवर केला पाहिजे। आज रामदासभाई पर्यावरण मंत्री असताना या जिल्ह्याचा कायापलट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, कोट्यावधीचा निधी या संपूर्ण परिसरामध्ये आला, पण त्याला देखील स्थगिती देण्याचं पाप काही लोकांनी केलं। योगेशजी मला असं वाटतं, कालच मला काही मंडळी भेटली होती आणि मी साहेबांशी एका कामासाठी डायरेक्ट फोनवर बोललो, साहेबांच्या स्वीय सहायकाला फोन लावला, साहेबांशी बोललो, ते माजी मंत्री होते, त्यांनी मला सांगितलं की एवढा संपर्क ठेवणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्याच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी बघितला नाही, त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्याच्या आविर्भावामध्ये न राहता आपले कुटुंब प्रमुख म्हणून वावरतात याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। आणि आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक आपलं कौतुक करतो। आपण दाखवून दिलं की खरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। आता मला असं वाटतं उद्या परत काहीतरी सुरू होईल, पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिंदेसाहेब तुम्ही या शहरामध्ये येणार, जिल्ह्यामध्ये येणार म्हणून गेले 3 दिवस आम्ही स्वतः बघतोय, लोकांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आहे की आमच्या कुटुंबातला माणूस येणार आहे, आमचा कुटुंब प्रमुख येणार आहे, आमचा भाऊ येणार आहे, आमचा मुख्यमंत्री येणार आहे जो आम्हाला कायमस्वरूपी विकासाला ताकद देणार आहे, हा चेहऱ्यावरचा त्यांचा स्थायी भाव गेले काही दिवस या संपूर्ण परिसरामध्ये आम्हाला बघायला मिळतोय। आणि म्हणून पुन्हा एकदा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि भविष्यामध्ये 2च नाही 5च्या 5 आमदार शिंदे साहेब तुमचे असतील हा पालकमंत्री या नात्यानं आपल्याला शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।